सध्या बिग बॉसची चर्चा जरा जास्तच आहे. त्याला कारण आहे तेथील कंटेस्टंट आणि होस्ट. बिग बॉसच्या सुरुवातीला बिग बॉसच्या TRP ने उच्चांक गाठायला सुरुवात केली, कारण प्रेक्षकांनीच हा शो अक्षरशः डोक्यावर घेतला. सूरज, DP, अंकिता यांच्यासारखी मातीतली माणसं यात घेतली. सोबतीला आपापल्या क्षेत्रात नावारूपाला असलेल्या वर्षा उसगावकर, पॅडी कांबळे, अभिजित सावंत, सोबत जान्हवी किल्लेकर, अरबाज निक्की सारखी मंडळी सध्या बिग बॉसच्या घरातील शिल्लक सदस्य म्हणायला हरकत नाही, जी की आत्तापर्यंत टिकून राहिलेत. बिग बॉसचा सुरुवातीचा काळ आणि कार्यक्रमाबद्दलचा दृष्टिकोन हा सकारात्मक पाहायला मिळाला, परंतु आत्ता तोच दृष्टिकोन हा संपूर्णपणे नकारात्मक पाहायला मिळतोय. आणि याला कारण स्वतः बिग बॉसच आहे, की त्यांचे एकतर्फी निर्णय आहेत की आणखी काही कारण आहेत. या आणि अशाच काही बिग बॉसच्या संदर्भात सर्वसामान्य प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांचा आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. अनेक प्रकारची निरनिराळी माणसं घेऊन एकाच घरात सामील करून ती माणसं एकमेकांच्या समोर उभी केली गेली आणि नियम, शर्ती, अटी, टीमा, कॅप्टन, संचालक, टास्क, नॉमिनेशन या सगळ्याच्या माध्यमातून बिग बॉसचा खेळ सुरू झाला. घरातील सदस्य रितेश देशमुख यांचं होस्टिंग, सदस्यांना देण्यात आलेले टास्क, भाऊचा थक्का आणि भाऊच्या धक्क्यावर आठवड्यामध्ये सदस्यांविषयी चुकीबरोबर यावर सविस्तर बोलणं, शिक्षा आणि सोबत मनोरंजन यामुळं सुरुवातीपासूनच बिग बॉस चर्चेचा विषय ठरत गेला आणि प्रेक्षकांमध्ये शोबद्दलची उत्कंठा वाढत गेली. पण नंतर जसजसं एक सदस्यांचं नॉमिनेशन सुरू झालं, तसं बिग बॉसचं सुरुवातीला असलेलं सकारात्मक स्वरूप बदलत जाऊन ते नकारात्मकतेत बदलत गेलं. बिग बॉसच्या सदस्य निवडीपासून ते सदस्यांना भाऊच्या धक्क्याच्या माध्यमातून समज देण्यापर्यंतच्या प्रक्रियेला महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव झाला. कार्यक्रमाला रंग यायला लागला, पण आत्ता या रंगतदार कार्यक्रमाचा बेरंग होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शोबद्दल असणारा चांगला दृष्टिकोन आता वाईट ठरायला लागलाय. याचं मुख्य कारण म्हणजे ठराविक लोकांना, म्हणजेच बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांना पाठीशी घालणं, त्यांची चूकभूल काहीही होऊ दे बिग बॉस पोटात घालत, आणि एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा नियम केला जात आहे असं स्पष्टपणे प्रेक्षकांना दिसायला लागलं. बिग बॉसचे नियम फक्त काहीच लोकांना लागू आणि काहींवर त्या नियमांचा काहीच परिणाम नाही असा सर्व प्रकार हळूहळू प्रेक्षकांच्या निदर्शनास येऊ लागला आणि शोबद्दलची नाराजी सुरू झाली. त्यातीलच काही घडलेल्या गोष्टी अथवा घडवलेल्या म्हणू शकतो आपण, आणि त्यातून झालेल्या शोची अवस्था याबद्दल जाणून घेऊया. आर्याने निक्की तांबोळीच्या कानाखाली मारली तो टास्क म्हणजे जादुई दिवा उचलण्याचा टास्क. याच टास्कच्या दरम्यान निकी आणि आर्या यांच्यामध्ये वाद झाला आणि परिणामी बिग बॉसच्या नियमात मारहाण न बसल्यामुळे, म्हणजेच हिंसा केल्यामुळे आर्याला घराच्या बाहेर काढण्यात आलं. पण याचा नेमका उलटा परिणाम झाला. आर्या चुकली आहे, तिने जे काम केलं आहे ते वाईट आहे हे जरी बिग बॉस आणि होस्ट रितेश देशमुख यांनी जाहीर करून आर्याला घराबाहेर काढलं असलं, तरी संपूर्ण महाराष्ट्रात मात्र याची प्रतिक्रिया ही आर्याच्या बाजूने होती. ॲक्शनला रिॲक्शन होती म्हणून आर्याच्या बाजूने महाराष्ट्र उभा राहिला. निक्की आणि आर्याच्या वादात निक्कीसोबत बिग बॉसबद्दलही सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त व्हायला सुरुवात झाली. ती अशी की जर आर्याने केलेली हिंसा असेल तर निक्की अरबाज करतात ते काय? एखाद्याला ढकलणं, अंगावर बसणं, हिंसा करायला प्रवृत्त करणं म्हणजे पण एक हिंसाच आहे. जर आर्या आणि निक्कीबद्दल झालेला प्रसंग हा TV माध्यमातून दाखवणं योग्य नाही, जर असं असेल तर अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या दाखवणं योग्य नाही तरी त्या दाखवल्या जातात. मग हे असं का? या आणि अशा प्रकारे सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रमाबद्दल आणि त्यांच्या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर यायला सुरुवात झाली. लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांना काय वाटतं यावर जर बिग बॉस अथवा होस्टिंग आहे, तर लोकांच्या प्रतिक्रिया ह्या निक्की आणि अरबाज यांच्या खेळाबद्दल आणि घरातील वावराबद्दल फारशा चांगल्या नाहीत. एकदा भाऊच्या धक्क्यावरच लोकांच्या घरातल्या सदस्यांबद्दलच्या सकारात्मक कमेंट्स दाखवण्यात आल्या, तेव्हा स्वतः होस्ट रितेश देशमुख यांनी सांगितलं होतं की निक्की तुमच्याबद्दल एकही सकारात्मक प्रतिक्रिया नाही म्हणून दाखवू शकत नाही. मग इतकी सगळीकडून नाराजी असताना तिचं कौतुक फक्त बिग बॉस का करत आहे? तिला पाठीशी घालण्याचं काम कायम का करत आहे? हा एक संशोधनाचा विषय.
एका पाण्याच्या टासच्या दरम्यान टिपटिप बरसा पाणी या गाण्यावर निकी मनसोक्त पाण्यात नाचली आणि काही दिवसातच नॉमिनेशन टास्कच्या दरम्यान पाण्यात ढकलण्याच्या वेळी तिला नाकाच्या सर्जरीचा विषय घेऊन सावरण्यात आलं. अर्थात तिनेही त्याचा मोठा गाजावाजा केलाच. आणि याच टास्कसाठी वाईल्ड कार्ड कंटेस्टंट संग्राम चौगुले यांनी निकीला धक्का मारला म्हणून त्यांना बोलण्यात आलं. पण पाण्यात ढकलायला निक्कीकडून भाग पाडलं गेलं हे मात्र बिग बॉसकडून नजरअंदाज झालं असं म्हणायला हरकत नाही. तिचं बोलणं, तिचं ढकलणं आणि वाज सगळं सोयीनुसार नजरअंदाज केलं जातं हे वेळोवेळी समोर आलं आहे. खूप साऱ्या घटनांमधून, टास्कमधून बऱ्याच गोष्टी चुकीच्या दिसल्या तरी त्याची पाठराखण बिग बॉस करत आहे हे प्रेक्षकांना कळायला लागलं आणि या शोबद्दलची नाराजी ते सोशल मीडियामधून व्यक्त करू लागले. अगदी भाऊचा धक्का की निकीचा पुळका इथपर्यंत लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली. होस्टिंगपासून ते कार्यक्रमाचे नियम आणि एकतर्फी वाटत असलेले निर्णय, त्यामुळे कदाचित कार्यक्रमाबद्दलचा सूर बिघडला इतकं नक्की. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद.